कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत. नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची होळी केलेली आहे. आजचा होळीचा सण मात्र एकीकडे कांद्याला भाव मिळत नाहीये, त्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत. त्यात अवकाळीचा फटका कांदा उत्पादकांना बसतोय. अशात बाजारभाव नसल्यानं हवालदिल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिकमध्ये कांद्याचीच होळी केलेली आहे. येवल्यात कांद्याची होळी शेतकऱ्यांनी केलेली आहे. कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक गेल्या काही दिवसांपासून झालेले आहेत. आंदोलनाद्वारे, रास्ता रोकोद्वारे मागण्या सरकार पुढे ठेवल्या जात आहेत. मात्र तरीही सरकारकडून कांद्याच्या भावासंदर्भात कोणताही निर्णय घेतला जात नाहीये. त्याच पार्श्वभूमीवर आजचा होळीचा सण मात्र कांदा उत्पादक हवालदिल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचीच होळी केलेली आहे. या संदर्भात आपण थेट अधिकची माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. सर, दृश्य आपण पाहतोय, आजचा होळीचा खरं तर सण, मात्र कांदा उत्पादक कांद्याची होळी करतायत, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? खरं म्हणजे गेल्या 15 दिवसापासून नाशिक जिल्ह्यातला शेतकरी कांद्याच्या पडलेल्या दरामुळे हैराण आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याचे दर सुद्धा घसरलेले आहेत आणि त्यामुळे त्याला जे 2 पैसे मिळण्याची अपेक्षा होती ती मिळत नाहीये. वर्षभर मेहनत करायची, मजुरांचा खर्च करायचा, त्याच्यानंतर पेस्टिसाइड महागलेली आहे त्यांचा खर्च करायचा आणि असं कसं तरी करून पीक सांभाळायचं आणि अशात कांद्याला भाव मिळत नाही म्हणून वैतागलेले शेतकरी सध्या रस्त्यावर उतरले दिसत आहेत. त्यातलाच आज हा निषेधाचा प्रकार आहे. होळीच्या दिवशी कांद्याचीच होळी करून आज सरकारचा, राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला जातोय. एकूणच शेतकऱ्याला जो भाव दिला गेला पाहिजे तो मिळत नाही. व्यापारी भाव पाडून मागतात आणि त्याचबरोबर निर्यात व्यवस्थितपणे होत नसल्यामुळे भाव अजून अधिकच पडलेले आहेत. एकूणच निसर्गाची आपत्ती पण आता सुरू आहे. अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. कांदा जो बागेमध्ये तयार होता तो सुद्धा आता पूर्णपणे झोपलेला आहे आणि जी पिकं होती छोटी मोठी ज्याच्यातून 2 पैसे मिळणार होते ते सुद्धा झोपलेत आणि त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांना आज ह्या पद्धतीनं निषेधाचं पाऊल उचललेलं आहे. आज होळीचा सण आहे, शेतकऱ्यासाठी गोडधोड करण्याची वेळ असते. मात्र गोडधोड सोडून आज अशा पद्धतीनं झालेली कडू होळी साजरी केली जाते. नक्कीच नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची होळी करत सरकारचा निषेध नोंदवलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी सर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.